पुण्यातील औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात एक अद्भुत अविश्वसनीय आणि विलोभनीय शिवमंदिर बनवण्यात आले, जिथं 1-2 नव्हे तर तब्बल 1111 महादेवाच्या पिंड साकारण्यात आले आहेत. इतकंच नाही तर या 3 मजली मंदिराच्या वर कळस बसवण्याऐवजी 25 फुटांचे भव्य पिंड बनवण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडच्या चिखली जाधववाडी येथील हे कैलास सरोवर मंदिर आहे, जिथं 1111 महादेवाच्या पिंड आहेत. त्याचबरोबर इथं मंदिराच्या मुख्यद्वारावरच भगवान शिवशंकराची मोठी मूर्ती आहे, तर दुसरीकडे मंदिराच्या समोर नंदी आणि भव्य अशी पिंड आहे. श्रावण महिन्यात आणि इतर दिवशी या मंदिरामध्ये महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. जाधववाडी या ठिकाणी एक ईश्वर बाबा गुंडे म्हणून बाबांनी एक मंदिराची स्थापना केली. या मंदिरामध्ये 1111 पिंड आणि त्या मंदिराच्या 51 फूट पिंडीच्या वरती एक पिंड त्यांनी स्थापना केली. समोर एक नंदी आहे छानशी आहे, त्याच्यानंतर समोर एक 11 मारुती म्हणून बाबांनी स्थापना केलेली आहे. आणि मंदिरामध्ये पूर्ण मूर्ती शंकर पार्वतीचं मूर्ती आहे आणि त्या ह्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि गुप्त 12 ज्योतिर्लिंग त्या बाबांनी सिद्ध स्थापना केलेली आहेत. की बाबांची अशी इच्छा आहे की लोकांना नाही का हे एक शक्तिपीठ तयार व्हावं आणि या शिवशक्तिपीठ तयार व्हावं. ह्या शक्तिपीठातून लोकांना ज्या झाल्या लोकांना 12 शक्तिपीठाचं जे दर्शन घेता येत नाही त्यांनी इथं येऊन 12 ज्योतिर्लिंग आणि 1111 पिंडाचे दर्शन घेतल्यावर त्यांच्या मागे जिडापिडा दूर व्हावं ही बाबांचं उद्दिष्ट आहे. आणि जो काही भक्त येईल त्या भक्तांच्या मागे जिडापिड आहे सर्व दूर व्हावं म्हणून बाबांनी एवढं 1111 पिंड स्थापन केले. या मंदिराची एक विशेष गोष्ट म्हणजे या मंदिराच्या वर असलेली 25 फुटाची महादेवाची पिंड. कैलास सरोवर मंदिर बनवण्यामागे ईश्वर गुंडे यांची एक वेगळीच कहाणी आहे. ईश्वर गुंडे उर्फ साईराम यांना चिखलीमधील त्यांच्या जागेत कुटुंबासाठी एक बंगला बांधायचा होता, मात्र बंगल्याचे बांधकाम सुरू झाल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक किस्से घडले आणि त्यानंतर इथे बंगला न बनवता भव्य मंदिर बनवण्यात आलं. बांधकाम करताना सापडलेल्या महादेवाच्या पिंडीला 51 फूट मोठी करत त्यांनी त्याची स्थापना केली. 1111 पिंड आहे. हां, तरी मी बाबांना बोलले होते की बाबा लोकांचा उद्धार कसा होणार आहे, आणि बाबांचा असा शब्द आहे की एवढा 1111 पिंड स्थापने केलं तरी एक शक्ती शिवशक्तीपीठ होईल. शिवशक्तीपीठ होईल आणि 1111 पिंड तुम्ही स्थापना करायला पाहिजे असा. की मी म्हणलं मी इथून कुठून आणणार, म्हणलं तू कसे फक्त एवढंच बाबांनी म्हणलं. त्याच्यानंतर मी करत गेला पिंड आणला. राजस्थानमध्ये मी ऑर्डर दिला आणि थोडा आणत गेलं मी. जसं जसं मला जमत गेलं तसं तसं मी आणत गेलं. 1111 पिंडाचा असा अर्थ आहे की कुणी पण ते एवढं पिंडाचं दर्शन झालं शिवाचं जिवंत दर्शन झालं असं आहे. 12 ज्योतिर्लिंग हां आणि 12 ज्योतिर्लिंग पण आहे. 12 ज्योतिर्लिंग सर्वात धरून 1111 पिंड आहे आणि गुप्त 12 ज्योतिर्लिंग पण स्थापना केलेले मी. गुप्त पण सांगितलं असेल मुलाने तरी ते गुप्त याच्यासाठी आहे की कुणी तिथपर्यंत नाही गेला एवढंच दर्शन करून बाहेर गेलं तर त्यांना 12 ज्योतिर्लिंगचं पण नेमकं दर्शन व्हायला पण गुप्त ठेवलं मी असं आहे. हां आम्ही आमचा भाऊ जे आहे घरवारीमध्ये कामाला होतं, मग त्यांनी म्हणलं ते दुष्काळाला पडला होता तेव्हा 71 ला पूर्ण देशामध्ये पडला होता ना. मग ते टायमाला माझा भाऊ काय म्हणलं की बाबा चला म्हणलं काय तरी काम करू मी कुठंतरी कामाला लावून तुम्हाला तू माझ्याबरोबर चल. मग ते टायमाला मी आला यांच्याबरोबर 71 ला ते बंगल्यासाठी घेतलं होतं मी जागा. मी वारूल होतो. वारूल असल्यानंतर ते वारूल काढून आमच्या मुलाने म्हणलं वारूल काढून द्या प्लॅन जागा करून आम्हाला द्या. तरी ते वारूल काढायला गेलं GCP लावलं पहिला. GCP काय 3 काढला. 3 काढल्यानंतर नंतर मग ते GCP बंद झाला. बंद झाल्यानंतर मग
ते मग त्यांना म्हणलं की ठीक आहे, आम्ही आता नी गोंडीला ठेवून आम्ही काढायला लागले. माती काढायला गेल्या, माती आम्ही 12 फूट गेला. 12 फूट नंतर पिंड भेटले मला. पिंड भेटल्यानंतर मग पोरांना विचारलं की बाबा हे काय करायचं असं झालेलं आहे. तो म्हणलं तुमच्या इच्छा काय पण करा, आता तरी ते देवाच्याही वाटतो जागा, देवांना देऊन टाका. मग देवांना देऊन टाकले आम्ही. आमच्या गुरुने खूप आनंद घेतला. त्याच्यानंतर मग आल्यानंतर मग ते पुन्हा काढलं आणि ते भुयार बनवला. मग भुयार बनवल्यानंतर मग ते काम करत गेलं आम्ही.